नमस्कार सर. नमस्ते. एम पी एस सी मित्राच्या प्रेरणा यशाची च्या विशेष भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, आज आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, आपलं मूळ गाव कुठलं, आपण या पदापर्यंत या सेवेपर्यंत कसं येऊन पोहोचलात? नमस्ते. मी संभाजी कदम, सध्या पोलीस अधीक्षक तांत्रिक सेवा सी आय डी महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. माझे प्राथमिक शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरकडे या ठिकाणी झालं. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जी माझं शिक्षण आहे ते राय शिक्षण संस्थेमध्ये जवळच गाव आहे अरंगाव या ठिकाणी त्या ठिकाणी झालं. त्यानंतर मी बी एस सी ॲग्रिकल्चर या ठिकाणी कोल्हापूर येथे पूर्ण केलं आणि त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे पदव्युत्तर शिक्षण ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी ॲग्रोनॉमी या विषयामध्ये माझं पूर्ण केलेलं आहे. सर, आपण ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे यावं किंवा पोलीस खात्यामध्ये यावं ही प्रेरणा आपल्याला कुठनं मिळाली? मुळात तर आमचं जे गाव आहे किंवा जे बॅकग्राऊंड आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. म्हणजे आमच्या घरचे सगळं आई वडील किंवा भाऊ वगैरे सगळे शेती करतात आणि शेती पूर्ण ड्रायलँड आहे, त्याच्यामुळे सीझनल शेती असल्यामुळे किंवा पाण्याचा शाश्वत सोर्स नसल्यामुळे एक गावाकडे एक बरेच म्हणजे असे कन्स्ट्रेंट्स होते की समजा आता काय करायचं पुढे. तर एक जरी माझं शिक्षण जरी बी एस सी ॲग्री किंवा एम एस सी ॲग्रिकल्चर झालं असेल तरीसुद्धा एक त्या ठिकाणी असं वातावरण होतं की बरेच मुलं माझ्याशीसुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. तर मलाही नंतर वाटलं की आपणही का करू नये, त्यांची प्रेरणा घेऊन सिनियर लोकांचं मार्गदर्शन घेऊन या स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि एक कुठलं तरी एक नोकरी हवी होती किंवा एक स्टॅबिलिटी हवी होती आणि घरच्यांना शेतीमध्ये एवढं फ्युचर आम्हाला दिसत नव्हतं म्हणून या स्पर्धा परीक्षेकडे वळलो. पण स्पर्धा परीक्षांमध्ये येत असताना पर्टिक्युलरली पोलीस खात्यामध्येच यावं असा काही निश्चित विचार होता का? जसं पुढे जात गेला तसं तसं समजत गेलं की आपल्याला याच्यामध्ये जास्त रस आहे. मुळात म्हणजे एक मी कॉलेज जीवनापासून किंवा हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा मला स्पोर्ट्सची खूप आवड होती आणि पहिल्यापासून आवड युनिफॉर्मची असल्यामुळं एक माझा साधारण कल त्या ठिकाणी त्या तिकडे होता. म्हणजे जेव्हा माझा प्रेफरन्स द्यायचा होता एम पी सीला त्यासुद्धा त्यावेळीसुद्धा मी बाकी पोस्टला प्रेफरन्स न देता डी वाय एस पी किंवा इन्फॉर्म सर्व्हिसेसला प्रेफरन्स दिला. म्हणजे माझा पहिला प्रेफरन्स हा पोलीस उपाध्यक्ष गेलाच होता. पहिल्यापासून आवड होती युनिफॉर्म सर्व्हिसेसची एक युनिफॉर्मची, त्यामुळे मी पहिला प्रेफरन्स तो दिला आणि त्यामुळं दिनारी माझं नंतर सिलेक्शन झालं याचं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, कुठली कुठली आव्हानं होती, तुम्ही कशी त्याच्यावरती मात केली, अभ्यास कशा प्रकारे केला? मुळात म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच लोकांचे घरी समजलं की त्याला खूप अभ्यास करावा लागतो किंवा तिथं वसायला लागतो किंवा खूप हुशार किंवा खूपच एक्स्ट्रॉर्डिनरी असावं लागतं. पण असं काही नाही आहे की मी जेव्हा पाहिलं माझ्या कॉलेजमध्ये किंवा माझे सिनियर्स अभ्यास करत होते, त्यांनी खूप मेहनत घेऊन ते अभ्यास करत होते आणि तेसुद्धा खूप सामान्य परिस्थितीतून आले होते आणि विचारायला की ते करत आहेत तर आपण काय करू शकत नाही, त्यांच्यावेळीच बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे किंवा असा हा न्यूनगंड होता पहिला माझ्याकडे. तर तो त्या ठिकाणी निघून गेला की आपल्यासारखेच विद्यार्थी अभ्यास करतात आणि सेट होतात तर आपण काय करू नये. त्या दृष्टीने अभ्यासाची तयारी केली आणि सुदैवानी पहिल्या प्रयत्नामध्ये मला त्या ठिकाणी यश मिळालं आणि पहिल्या प्रयत्नामध्ये डी वाय एस झालो. मुळात सांगायचं म्हणजे कुठलंही हार्डवर्किंग तर लागतेच परंतु त्यासोबतच कन्सिस्टन्सी पण लागते आणि खूप मोठा भाव न करता आपण जर रेग्युलर अभ्यास केला, विषय काय ते समजून घेतला तर निश्चित त्याच्यामध्ये आपल्याला खचून जाता यश मिळतेच. आणि आता काय अलीकडे समजा काही काही विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात ना मिळलं, दुसऱ्या प्रयत्नात ना मिळलं तर खचून जातात. तर असं न होता आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्या काय चुका झाल्या त्या दुरुस्त करून दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या प्रयत्नामध्ये आपल्याला त्या दुरुस्त कशा करता येतील आणि त्या चुका परत रिपीट न होता आपण त्या यशाकडे कसं जाऊ हे जर पाहिलं तर याच्यामध्ये मला वाटत ना की जे यश आहे ते अशक्य आहे. तर नक्की याच्यामध्ये आपण यश संपत करू शकतो. सर, आपण एम पी एस सी मित्राच्या माध्यमातून आपल्यासारख्या वरिष्ठ पदांवरच्या आणि मेहनतीने आपल्या पदापर्यंत पोचलेल्या लोकांचे इंटरव्ह्यूज आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेत असतो. तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की नितीन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मोरावाळ मेसरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आपल्याला कसा फायदा झाला आणि आपण त्याच्यावरनं कसा अभ्यास केला? त्याच्यामध्ये काही बेसिक ठोकताळे किंवा पूर्वी आम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना काही सिनियर विद्यार्थी वापरायचे की रेफरन्स बुक वापरायचे, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बुक्स होते, त्याच्यामध्ये
मराठीसाठी मोरावाळेचं पुस्तक होतं व्याकरणाचं, ते एक स्टँडर्ड बुक होतं आणि अजूनही ते लोक विद्यार्थी वापरतात. त्याचबरोबर काही इंग्लिशसाठी ग्रामरसाठी रेनर मार्टिनचं पुस्तक वापरतात, अजूनही ते लोक वापरतात. काही हे स्टँडर्ड आणि किंवा चांगले जे बुक्स आहेत ते अजूनही माझ्या स्मरणात आहेत की आपण हे पुस्तक वापरले होते आणि त्याच्यामुळे आपल्याला एम पी सीमध्ये खूप फायदा झाला. तर निश्चित ह्या दोन्ही पुस्तकांचं किंवा अजूनही काही बुक्स आहेत त्याचा नक्कीच या स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होतोय, मलाही झाला. सर, थोडंसं अभ्यासाकडनं तुमच्या सेवेच्या काळामध्ये येऊया. मला असा प्रश्न विचारायचा आहे की पोलीस खात्यामध्ये आणि प्रशासकीय सेवांमध्ये भाषा आणि त्याच्यावरचं प्रभुत्व, भाषेतली कौशल्य, मग मराठी असेल किंवा इंग्रजी असेल, ह्या ही कौशल्य किती महत्त्वाची आहेत किंवा ती आपल्याला रोजच्या सेवेमध्ये कशी कामाला येतात ह्याच्याविषयी विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करायला. भाषा कौशल्य खूपच महत्त्वाचं आहे, कारण आपण तुम्ही एकदा पोलीस सर्व्हिसमध्ये पब्लिक सर्व्हिसमध्ये आहात तर तुमचा दैनंदिन जो कॉन्टॅक्ट येतो किंवा संपर्क तो पब्लिकशी आहे. यू हॅव टू डील विथ पब्लिक. मग वेगवेगळ्या प्रकारची पब्लिक आपल्याकडे येते, काही तक्रारी येतात, काही विकर सेक्शन्स येतात किंवा ज्यांना ज्यांचे अन्याय झाले असे लोक येतात, किंवा असे काही प्रसंग असतात की त्या ठिकाणी लॉ ऑर्डरचा मुद्दा मोठा इश्यू असतो, मोर्चे असतो. तर याच्यामध्ये आपल्याला तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स किंवा भाषा संभाषण स्किल्स याचा खूप मोठा फायदा होतो. तुम्ही त्या पब्लिकशी कसं डील करताय, तुम्ही तो लॉ ऑर्डर कसा हँडल करताय, किंवा तुम्ही त्या पब्लिकशी तुमचं मत कसं पोहोचवता किंवा शासनाचं मत कसं पोहोचताय, त्याच्यावरून सगळं डिपेंड होतं की तुम्ही तो मोर्चा किंवा लॉ ऑर्डर कसं हँडल करणार, किंवा एखादा पर्टिक्युलर विषय किंवा गुन्हा घडला असेल तर तुम्ही कसं हँडल करणार, त्याच्यावर तुमचं एज किंवा अपयस डिपेंड असतं. तर मला वाटतं की हे सगळं करत असताना पब्लिक सर्व्हिसमध्ये किंवा पोलीस सर्व्हिसमध्ये कम्युनिकेशन स्किल्स विथ पब्लिक ऑर सिनियर ऑफिसर्स ऑर आवर सबॉर्डिनेट ऑफिसर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, आणखीन एक छोटासा प्रश्न होता तुमच्या आत्तापर्यंतच्या सर्व्हिसेस संदर्भात, की या काळामध्ये तुम्हाला लक्षात राहिलेला एखादा अनुभव फील्डवरचा असेल किंवा ऑफिसमधला असेल, असा की हा अनुभव कायम लक्षात राहील असा कुठला एखादा अनुभव तुमचा विद्यार्थ्यांसोबत शेअर केला तर बरं होईल. असे प्रचंड म्हणजे असे खूप महत्त्वाचे अनुभव आहेत. रिसेंटली नागपूरमध्ये मी डीसीपी करायला असताना, नागपूर तसं एक डेव्हलपिंग सिटी आहे आणि तिथली आउटस्कर्टची लँडवरती बऱ्याच भूमाफियांनी कब्जा केला होता. तर आणि काही त्यातले सर्व्हिस करणारे लोक पण होते आणि त्या जे लोकांनी तेव्हा जेव्हा येऊन पाहिल्यानंतर की आपल्या लँडवरती बऱ्याच लोकांनी किंवा अनधिकृत काही गुंडांनी कब्जा केला आहे, तर काही लोकांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये खूप ॲग्रेसिव्हली काम केलं आणि जवळपास 40-45 गुंडांकडून जवळपास एक 40 गुन्हेगारांना आम्ही त्या लँडमाफियांना गजाळ केला आणि काही लोकांवर मोका पण दाखल केले. आणि त्या कारवाईचा एवढा इफेक्ट झाला की जवळपास त्या कारवाईमधून 850 लोकांचे जे प्लॉट आहेत, फ्लॅट आहेत, ते त्या भूमाफियांनी त्या लँड ओनरला किंवा ज्यांच्या नावावर आहे त्यांना परत करून दिले आणि त्या लोकांनी परत त्या जागेवर त्यांचे घरं बांधली. ते खूप समाधानाची गोष्ट होती आणि ह्या कारवाईला घाबरून अनौपचारिकसुद्धा ज्यांनी ज्यांनी कब्जा केला होता लँडवरती त्यांनी पण पोलिसांच्या कारवाईच्या भीतीमुळे त्यांना जे ओरिजिनल लँड ओनर आहेत त्यांना ते वापस केले. तर अशा आणि त्यानंतर लोकांनी आम्हाला फोन केले किंवा येऊन भेटले की ते आणि पोलिसांना त्यांनी धन्यवाद दिले. तरी अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे आपल्याला कामाचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळालं आणि त्या ठिकाणी आपल्याला काम करता आलं त्याचं समाधान मिळालं. सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता की याच्या अगोदर सेवासुद्धा आपली भेट झाली, त्यावेळेला आपलं या विषयावरती चर्चा झाली की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अभ्यास करताना अभ्यासाची पुस्तकं भरपूर वाचतात पण त्यांचं अवांतर वाचन कमी असतं. तर अवांतर वाचन याचा तुम्हाला आलेला अनुभव काय, किंवा अवांतर विद्यार्थ्यांनी वाचावं त्याचं काय महत्त्व आहे हे जर तुम्ही. सगळ्यात खूप चांगलं महत्त्व आहे अवांतर वाचनाशिवाय आपल्याला आपल्या आजूबाजूला आपले डोळे, कान आणि नाक आपलं जे चौकस बुद्धी जर पाहिलं आसपास काय होत आहे त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती आम्ही ज्या करंट घडामोडी होत आहेत त्याचा स्पर्धा परीक्षेचा फायदा होतोच, परंतु आपली आकलन शक्ती वाढते किंवा आपलं ग्रास्पिंग वाढतं किंवा नक्की आपण ही परिस्थिती काय आहे आपण ती कशी हँडल करू शकतो. तर दैनंदिन घडणाऱ्या घटना आसपासच्या घटना आपल्या शेजारी यावती होती त्याचं आकलन आणि त्याचं समज येणं खूपच गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली अंडरस्टँडिंग वाढते आणि आपल्याला नक्की काय काय करायचं आहे आणि आपण ह्या गोष्टी केल्यानंतर काय होऊ शकेल याचं जाणीव जर झाली तर आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हँडल करायला खूपच मदत होते. सर, शेवटचा प्रश्न. आज आपण आत्ता पाहतोय की कोरोना आणि लॉकडाऊन हे सगळं हळूहळू मागे पडत चाललंय आणि पुन्हा आपण सगळं सगळ्यांचे आयुष्य पूर्वपदावर येत आहेत, पण मधल्या काळाच्या 6-7 महिन्यांच्या कठीण काळामध्ये
खूप विद्यार्थ्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय विशेष सल्ला द्याल? सगळ्यांना माहिती आहे की ही जागतिक महामारी COVID-19 आपल्याला आपण फेस केली आणि आता हळूहळू आपण त्यातून बाहेर येतोय आणि काय कोविड वॅक्सिन पण येत आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता किंवा ह्या दरम्यान क्लासेससुद्धा बंद होते, पण तुम्हाला सांगायचं की क्लासेससुद्धा क्लासेस तर करणं गरजेचं आहे परंतु ते सुरू पण होतील, परंतु सेल्फ स्टडी किंवा आपला जो ग्रुप आहे ग्रुपला अटॅच करून अभ्यास करत राहणं हे खूप गरजेचं आहे. आता मी सुद्धा काही कुठलेही क्लासेस कधीही केले नव्हते, मी आमचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये सगळा अभ्यास केला, त्याच्यामुळे जरी क्लासेस जरी बंद असले सध्या तरीसुद्धा खचून न जाता जोमाने तयारी करून आपल्या ग्रुपमध्ये डिस्कशन करून आपला जे विषय कमजोर आपले आहेत ते आपल्या सिनियर मित्रांशी किंवा आपल्या बॅचमेटशी चर्चा करून त्याच्यामध्ये जर प्रगती केली किंवा ते समजून घेतले तर कोविड असणार तर कुठलाही संकट असो आपण आपल्या जर यश हवा असेल किंवा आपल्याला जिद्द असेल आपली करायची तर कुठलेही संकट तुम्हाला ते यश संपन्न करण्यापासून रोखू शकत नाही. तरीसुद्धा आता क्लासेस सुरू होतील, कोविड हळूहळू थोडा कमी होत आहे, तर क्लासेस ज्यांना जॉईन करायचे ते जॉईन करू शकतात, परंतु सुद्धा सर्वात महत्त्व म्हणजे आपला सेल्फ स्टडी आणि स्वतःचा स्टडी हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एकच आव्हान आहे की कुठल्याही ॲडव्हर्स कंडिशनमध्ये खचून जाता आपल्याला ते संपादन करायचे ह्याच भावनेतून जर अभ्यास केला तर यश आपल्यापासून दूर नाही. थँक्यू.